राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भाजी व्यावसायिक आणि मुंबईकरांनी पुन्हा एकदा अक्षता वाटाण्याच्या अक्षता लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दादरमधील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे मुंबईकरांना कोरोनाचं गांभीर्य नाही आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पुढची बातमी सोलापूरमधून. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्याचा थेट परिणाम सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळतोय. पहाटेपासूनच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. यावेळेला भाजी खरेदी करताना ग्राहकांना मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पुरता विसर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. बहुतांश नागरिकांच्या तोंडाला मास्क देखील नाही आहे. एकीकडे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे नागरिकांचा भोंगळपणा कोरोना महापुरात भरच घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील धार्मिक स्थळं बंद असणार आहेत. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे देखील आता बंद होणार असल्यानं प्रासादिक वस्तू विक्री करणारे व्यावसायिक चिंताग्रस्त झालेत. आता उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न इथल्या व्यावसायिकांना पडलाय. पंढरपूरचा जो सगळा व्यापार आहे किंवा छोटे मोठे व्यापारी आहेत हे मंदिराशी रिलेटेड आहेत. मंदिरं जर बंद असेल तर सर्वांचा व्यापार बंद पडतो. मंदिर चालू असेल तरच हे सगळे छोटे मोठे व्यापार चालतो. कोरोनामुळे आधीच तरी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात घटलेली आहे आणि यानंतर आता मंदिर असेल तर सर्वांवर उपासमारीची वेळ येईल, यापेक्षा दुसरं काही सांगता येत नाही आहे. तर सलून असोसिएशनची सुद्धा आज राज्यव्यापी बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सलून आणि पार्लर व्यावसायिक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून सलून बंद ठेवण्याच्या निर्णयावर सलून व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये सलून पार्लर असोसिएशनच्या कोर कमिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत.